घटनावळीवर 5-30% पर्यंत डिस्काउंट आता 20 नोव्हेंबर पर्यंत. मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि ज्वेलर्स, अटी लागू. नमस्कार, मी शर्वरी. एकूणच हिवाळ्याची सुरुवात झालीय, गुलाबी थंडीलाही देखील सुरुवात झालीय आणि शेकोट्या पेटायला लागलेत. दिवाळीचा सण संपला असला तरी येत्या काही महिन्यांमध्ये राजकीय शेकोट्याही पेट घेत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय फटाके वाजायला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीनंतर नुकतीच काँग्रेसची मुंबईत झालेली बैठक, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या पुण्यातील वाढता वावर, माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांचे माढ्यातील वाढते दौरे आणि त्या पार्श्वभूमीवर आमदार गोरेंसह सर्वपक्षीय नेत्यांची झालेली बैठक आणि कुस्ती लीगच्या माध्यमातून पुरुषोत्तम जाधव यांची पवारांची वाढती जवळीक यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालंय. त्यामुळे साहजिकच सध्या जिल्ह्यात साताऱ्यासह माढा आणि चक्क पुण्यातून खासदार होणार कोण याबाबतच्या गावच्या एकूणच शेकोट्यात चर्चा रंगून येत आहेत. सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आणि खासदार उदयनराजेंचा मतदारसंघ म्हणून राज्यात सुपरिचित आहे. राष्ट्रवादीनं आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिवाळीपूर्वीच मुंबईत बैठकीचं आयोजन करून चाचपणी करण्याच्या दृष्टीनं पहिलं पाऊल टाकले. त्या बैठकीत उशिरा का होईना खासदार उदयनराजे पोचले व प्रत्यक्ष राष्ट्रवादीकडूनच खासदारकी लढण्याचे संकेतही दिले. त्यानंतर आलेल्या दिवाळीच्या सणामुळे राजकीय हालचाली थोड्याशा मंदावल्या, परंतु दिवाळीच्या दरम्यान माढा लोकसभा मतदारसंघातील अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी मागील निवडणुकींप्रमाणे यंदाही आमदार जयकुमार गोरे यांच्या पुढाकारानं टेंभुर्णीत बैठक झाली. बैठकीला सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे, रणजितसिंह निंबाळकर, उत्तमराव जाणकर यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. साहजिकच बैठकीचे वृत्त सातारा जिल्ह्यातील फलटण आणि माणखटाव विधानसभा मतदारसंघात पोहोचताच सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी चर्चेसाठी आयताच विषय मिळाला. एकूणच याचं कारण म्हणजे माढा लोकसभेसाठी माण तालुक्यातील माजी आयुक्त प्रभाकर देशमुख व फलटण तालुक्यातील संजीवराजे निंबाळकर यांच्याही नावाची चर्चा अगोदरपासून होतीच. अशावेळी टेंभुर्णीतील बैठकीमुळे फलटण आणि माण तालुक्यात ऐन थंडीत होणाऱ्या खुमासदार शेकोटीच्या चर्चेत आत्तापासूनच राजकीय वातावरण गरम व्हायला सुरुवात झाली आहे. एकूणच त्यापाठोपाठ नुकतीच खासदार शरद पवार व माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या संयुक्त मुलाखतीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मुलाखत पुण्यात होत असली तरी सातारा जिल्ह्यातील खासदार उदयनराजे समर्थकांमध्ये मात्र आनंदाचं वातावरण आहे. त्याचबरोबर मुलाखतीपासून काँग्रेसच्या वाट्याला असलेला पुणे लोकसभा मतदारसंघ श्रीनिवास पाटील यांच्यासाठी राष्ट्रवादीला सोडण्यात येण्याची माहिती मिळतीये, किंवा ती हवाही असू शकते. मात्र पुण्याच्या बदल्यात काँग्रेस सातारा लोकसभा मतदारसंघावर दावा करणार असल्याची प्रतिहवा विरोधकांनी सुरू ठेवली आहे. त्यातच भर म्हणून नुकतीच मुंबई येथे काँग्रेसची लोकसभेसाठी बैठक पार पडली. त्या बैठकीत काँग्रेसनं साताऱ्यावर दावा केला आणि दावा करण्यावर मर्यादित न राहता काँग्रेसकडून खासदार उदयनराजे आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उमेदवारीची मागणीही करून टाकली आहे. साहजिकच एवढ्या मोठ्या घडामोडींमुळे वेळ जाईना म्हणून चर्चांना आता आयताच विषय मिळाला. दुसऱ्या राष्ट्रवादीच्या एका बाजूला बैठका सुरू असताना दुसऱ्या बाजूला 2 वेळा सातारा लोकसभा निवडणूक लढविलेले पुरुषोत्तम जाधव यांनी मात्र यंदा साताऱ्याचे मैदान मारायचे या निर्धारानं कुस्ती लीगमधील टीम घेतली आहे. एवढेच नव्हे तर टीमला यशवंत सातारा असं नावही दिलं आहे. आणि पुढची गोष्ट म्हणजे यशवंत साताऱ्याच्या सामान्यांना चक्क खासदार शरद पवारांनी उपस्थिती लावली या सामन्यांना. सामन्यांच्या वेळी जाधव व पवारांचा झालेला या ठिकाणी संवाद एकूणच
सोशल मीडियात व्हायरल झाला आणि साताऱ्याच्या राष्ट्रवादीत आणि खासदार उदयनराजे गटात ट्विस्ट निर्माण झाला. एकूणच काय, यंदा पुरुषोत्तम जाधव यांना राष्ट्रवादीची उमेदवारी अशी आरोळीही ठोकण्यात आली असून पवारांना नवाच या ठिकाणी एक उमेदवार मिळाली आहे असा चर्चा कानाकोपऱ्यातून यायला सुरुवात झाली आहे. काका खासदार की राज्यपाल होणार? कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात भाजपचे अतुल भोसले यांचा प्रभाव वाढतोय, त्यामुळे रणजित आता उतरणार का मैदानात असंही बोललं जाते. माढा लोकसभा मतदारसंघातील यंदाही आमदार जयकुमार गोरे यांच्यासह रणजित सिंह, नामदार निंबाळकर, संजय मामा शिंदे यांची संयुक्त बैठक झाली, परंतु अशी बैठक मागील निवडणुकीपूर्वीही झाली होती. त्या बैठकीतून राजकीय यश प्राप्त होऊ शकलं नाही. त्यामागे मुख्यमंत्रीपदी पृथ्वीराज चव्हाण असल्यामुळे व आघाडी धर्म पाळण्याची जबाबदारी असल्यामुळे आमदार जयकुमार गोरे व रणजित सिंह निंबाळकर यांना पुढील पावले उचलता आली नाहीत. मात्र यंदाच्या निवडणुकीत सर्वच पक्षातील वातावरण अस्थिर असल्यामुळे रणजित सिंह नामदार निंबाळकर यांना माढ्याच्या मैदानात उतरणं सोपं होणार असल्याची प्रतिक्रिया कार्यकर्त्यांच्यातून व्यक्त होती.